संजय नामदेव चव्हाण, मुक्काम पोस्ट येरळवाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा। केरनचं जे मार्गदर्शन तुम्ही या ऊस पिकासाठी घेतलेलं आहे, थोडंसं आमच्या शेतकऱ्यांना या ऊस पिकाबद्दल सांगा। हा कोणत्या जातीचा आहे? हा 10001 जातीचा ऊस आहे। कधी लागण केली आहे? याची लागण 1 डिसेंबर 2019 आहे। म्हणजे आज किती महिने झाले? आज 7 महिने 5 दिवस झाले। बर, केरन मार्गदर्शन घ्यायच्या अगोदर ऊसाची काय परिस्थिती होती? केरन मार्गदर्शन घेण्या अगोदर आमचा ऊस अशा पद्धतीने नव्हता। आम्हाला सरासरी 1 एकराला 35 ते 40 टन एव्हरेज मिळत होतं। ह्याच्या अगोदर मिळत होतं। आणि ऊस ज्यावेळेस तोडायला यायचा त्यावेळेस 15 ते 16 कांड्या किंवा 17-18 कांड्यापर्यंत ऊस तो असायचा। एवढा तुमचा हायस्ट असायचा? हायस्ट असायचा। तुम्ही नेहमी शेती करता? टोटल तुमची किती एकर शेती? टोटल आमची 4 एकर शेती आहे। त्यामध्ये ऊस किती एकर असतो? ऊस 4 एकर। बर, केरन मार्गदर्शन तुम्ही सुरू केलं तेव्हापासून तुम्हाला काय बदल जाणवला? विशेष काय बाब तुमच्या लक्षात आलं? विशेष म्हणजे जेवढा फुटवा आला होता त्यातला फुटव्याला अजिबात मर नाही। संपूर्ण फुटवा या ठिकाणी जो आहे या ठिकाणी एकही ऊस गेलेला तुम्हाला दिसत नाही। अच्छा, हे असं बेट आहे? आम्हाला थोडस जरा एका बेटात किती ऊस आहे जरा मोजून दाखव दा। एका बेटातल्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 ते तिकडच्या बेटातला 10 म्हणजे जवळपास 8 ते 10 असे काय आहेत एका बेटात ऊस आहेत। बर, सगळे ऊस एकसारखे आहेत का मागे पुढे काय आहेत? सगळे ऊस एकसारखे। जरा हात वरती करून दाखवा, म्हणजे एवढा उंच आहे बरोबर। तुम्हाला उंचीमध्ये खूपच मोठा फरक पडला। आता जरा थोडस कांड्या मोजून दाखवा। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 कांड्या तुम्हाला, आणि हा फोडल्यामुळे अजून खाली एक दुसरी कांडी आली खाली, म्हणजे 15 कांड्यावरती आता सध्या तुमचा जवळपास 7 महिन्याचा ऊस 10001। अच्छा, कांडी मधलं अंतर, कारण 10001 ऊस म्हणला की त्याच्यामध्ये कांड्यातलं अंतर लहान असतं, जरा आम्हाला थोडस कांड्यातलं अंतर इथं टाकून दाखवा जरा। या ठिकाणी बघा, हा पूर्ण एक विध्वस्ती वरती टाका। अच्छा, त्याच्यावरती टाका। अच्छा, म्हणजे कोणत्याही जरी घेतलं इकडे पण पडले तर आहे या आहे। अच्छा, पांढऱ्या मुळ्याबद्दल थोडस आम्हाला जरा दाखवा, म्हणजे ऊसामध्ये पांढऱ्या मुळ्या। अच्छा, अशा पांढऱ्या मुळे बाजून सुटलेल्या आहेत, वरती दिसती वर झालेलं आहे, म्हणजे असे सुतळी गद आलेले आहेत, तंतुमयमुळे भरपूर आहेत बरोबर। अच्छा, तुमचे वडील पण या ठिकाणी आहेत। आता तुम्ही किती वर्ष झालं शेती करता? रिटायर होऊन 6-7 वर्ष झाले। बर, काय तुमचं काय मत किंवा काय विशेष बाब तुम्हाला किरण मार्गदर्शन घेतल्यानंतर झालं? औषधा फवारणी केल्यापासून फारच फरक पडलाय। बर, पानात फरक आहे, उंचीत फरक आहे, जाडीत फरक आहे आणि चांगला ऊस आहे। अच्छा, आजूबाजूचे लोक काय म्हणतात? काय म्हणतात ना, काय औषध मारता, काय कसं काय केलं वेळेला? बरं, सांगितलं किरण फवारणी केले 4-5 आणि त्याचा हा सगळा परिणाम आहे। म्हणजे किरणचं मार्गदर्शन घेतल्यामुळे तुम्हाला एवढा मोठा हा फरक जाणवलेला आहे। थोडस आम्हाला माती कसा प्रकार जातोय जरा आम्हाला दाखवा, जरा माती बद्दल कसा? माती जी आहे ती अतिशय भुसभुशीत माती, पावसाळी वातावरण नाही तरी सुद्धा चिखल अजिबात नाही, चिखल अजिबात नाही, सुट्टी माती, एकदम सुट्टी रव्यागत सुट्टी माती भरलेली आहे। आणि ठीक आहे, पानाबद्दल थोडस आम्हाला सांगा। पान सरासरी 3 बोटाचं पहिला असायचं। बर, आता जर कुठलंही पान बघितलं तुम्ही तर एक 4 बोटाचं प्रत्येक तुमचे 4 बोटं बसतात। कोणतंही पान पाहिलं सगळं हे पहा, कोणतंही पान 4 बोटाचं पान। अच्छा, म्हणजे संपूर्ण काळोखी आहे, एकसारखं पान आहे, नेपा पण खूप मोठा आहे। म्हणजे ओव्हरऑल जे ऊसासाठी लागणारे सर्व बाबींची वाढ मोठ्या प्रमाणात या किरण मार्गदर्शन घेतल्यामुळे झालेली आहे। त्यामध्ये कांड्या किती दिवसात काय पडतात असं काही परीक्षण केलंय का? केलंय। बर, एक तारीख म्हणजे ठराविक दिवशी किती महिन्यात कांड्या वाढतात, हा त्या कांडीला दोरा बांधून हा 1 महिन्यात किती कांड्या वाढतील असा अंदाज घेतलाय। असा अंदाज घेतला? आठवड्यात 1 आठवड्यात 2 कांड्या तयार झालेत। एका आठवड्यात 2 कांड्या तयार झालेल्या आहेत? बापरे, असं आपल्याला बघायला मिळेल? हो, बघायला मिळेल। चला जरा दाखवा आम्हाला। बर, आम्हाला थोडस दाखवा तुम्ही काय प्रयोग केलाय। आम्ही 1 महिन्यात किती कांड्या वाढतील याचं प्रात्यक्षिक केलंय। बर, हा तर 1 तारखेला 30 तारखेला इथं दोऱ्यानं हित बांधली, म्हणजे हे तुम्ही दोऱ्यानं बांधले, म्हणजे 1 जुलैला 1 जुलैला दोऱ्यानं। आज बरोबर किती? 8 जुलै बरोबर आहे ना, म्हणजे 8 दिवस झाले। 8 दिवस झाले। 8 जुलैला 1 जुलैला असताना त्या दोऱ्यापासून पुढे एकही कांडी नव्हती। नव्हती कांडी। आता मग जबर आता दोऱ्यापासून पुढे 2 कांड्या वाढलेत आणि वरती झाली, तिसरी तयारीच होती। हा हो का, म्हणजे दोऱ्यापासून 1, 2, 3 कांड्या तयार झाल्या आणि 34 सुद्धा पुढे झाल्या, म्हणजे 8 दिवसामध्ये 3 कांड्या, म्हणजे ही आमूलाग्र बदल झालेला। हा जो तुम्ही प्रयोग केलेला आहे आमच्या सर्व शेतकऱ्यांना खूप मार्गदर्शन होणार आहे, कारण
प्रात्यक्षिक कोण करत नाही, सांगोपांगीपेक्षा तुम्ही स्वतः केलेलं आहे, हे जे मार्गदर्शन तुम्ही घेतलं, या मार्गदर्शन घेतल्यामुळे तुम्हाला नक्कीच उत्पन्नात फरक पडणार आहे, उत्पादनात फरक पडणार आहे. पण आमचे बरेच शेतकरी मित्र आहेत या सातारा जिल्ह्यातली, खटाव तालुक्यातली किंवा सांगली जिल्ह्यातली, जे शेतकरी आजही 10,001 ऊस असेल किंवा 86,032 असेल, कुठलाही ऊस असेल तरी उत्पादनाच्या बाबतीत आजही माग आहेत, तर त्यांच्याबद्दल काय त्यांना सल्ला द्याल? नक्कीच किरण मार्गदर्शन जर आपण आपल्या शेतीमध्ये जर वापरलं तर अतिशय हे लाभदायक आहे. यावर्षी चालू वर्षी आम्ही जो प्रयोग केलेला आहे किरण टेक्नॉलॉजी वापरून, त्याच्यामध्ये आम्हाला फक्त एक अळवणी आणि दोन फवारणी घेता करणं शक्य झालं, कारण लॉकडाऊन असल्यामुळे दुसरी अळवणी आम्हाला करता आली नाही. तरी पण एक अळवणी एकच वेळा एवढा मोठा तुम्हाला फरक जाणवलेला आहे. तरी आम्हाला अंदाज आहे की यावर्षी कमीत कमी 60 ते 65 टन आमचा एव्हरेज, म्हणजे पूर्वी 130 ते 35 टन आमचा एव्हरेज, आता दुप्पट दुपटीनं, जवळपास दुपटीनं म्हणलं तर तुम्हाला पैशामध्ये किती रुपयाचा फायदा होईल? जवळपास 20 टन म्हणजे जवळपास 50,000 रुपयाचा आम्हाला या ठिकाणी सहज फायदा होईल. 50,000 म्हणजे तुम्ही 5-6,000 रुपये खर्च केले आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला जवळपास 50 ते 60,000, म्हणजे 10 पटीनं आज शेतकऱ्याच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल आहे. हे जे आज आम्ही मेकिंग द लाईफ हे अभियान आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं आहे, त्याद्वारे आम्ही किरण मार्गदर्शन पोहोचवलेलं आहे. आज तुम्ही पण इथं आहात, तुम्ही आमच्यासारख्या तरुण मंडळी ज्या आज सर आहेत यांची शेती करतात, त्यांना काय सल्ला द्या? तुम्ही असं नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी करून काहीतरी बदल करा, जुनं काय ठेवू नका, नवीन काय काय त्यात बदल करून चांगलं पण काढा. ओके, मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.